আবা, আবা, মালা মাইতে আমি তোমালা দুঃখাওলে, পন তুমি দুঃখাওলে যাব আসে মাঝা মনাত অজিবাত নহত। আবা আবা বোলা না কাইতারি, সরি। সাসরে মনুন তুমি চিড়াল, পন ভডিল মনুন এমি তুমচাশি নাই কা বলু শকত। काय बोलायचं? मी तुमचं ऐकलं नाही, मला मान्य आहे बाबा, माझी चूक झाली, पण मी खूप विचार करून ही चूक केली आहे। विचार करून चूक सुधारायची असते सुनबाई, पण इथं ही चूक करणं भाग होता बाबा, यांची अवस्था माहिती आहे ना तुम्हाला। अहो, चार दिवस तोंड पाडून बसला असता काय फरक पडला असता? नाही बाबा, हे जाऊबाईंना आई समान मानत, काही खात नव्हते, रात्री झोपत नव्हते, यांची अवस्था मलाच बघवत नव्हती। जाऊबाईंना घरी परत आणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। अपर हा पर्याय पुढे जाऊन तुम्हाला किती त्रास देणार याची कल्पना आहे का तुम्हाला? आयुष्यभर त्या बाईला सांभाळावं लागणार आहे तुम्हाला। राणा आणि तुमच्या मध्ये आयुष्यभर ती बाई येत राहणार आहे। हो, माहितीये मला, नात्यांना त्यांच्या गुणदोषांसहित स्वीकारायचं असत, हेही नातं मी स्वीकारलं। अहो, एवढा मोठा निर्णय घेताना एकदा तरी विचारावं असं वाटलं नाही तुम्हाला? वडिलांच्या जागी मानता ना हो तुम्ही आम्हाला, म्हणूनच तुमची मुलगी म्हणून मला माफ करा असं म्हणते मी आबा। या घराचे प्रमुख म्हणून तुम्ही चिडा, पण एक वडील म्हणून तुम्ही मला नक्की समजून घ्याल याची खात्री होती मला। बोलण्यात तुम्ही कोणाला हार जाणार नाही। नाही अबा, अगदी मनापासून बोलते मी, म्हणून तर म्हणलंय खरी माणसं कोणाला ऐकत नाहीत। म्हणजे तुम्ही मला माफ केलं? हो, न करून सांगतोय कोणाला, थोरल्या सुनम्यांवर चिडता येत वय आम्हाला। नाही अबा, थोरली वगैरे काही नाही, अंजली म्हणून माफ करा। अहो, तुमचं मन लय मोठ आहे म्हणून थोरलेपणा आपोआप तुमच्याकडे येतोय। नाही, अंजलीला माफ केलं असं म्हण। बा, तुम्हाला माफ केलं आबा, अंजलीला माफ केलं असं म्हणा। बर बाबा, अंजलीला माफ केलं। आणि आता ह्या पुढे तुम्ही मला अंजलीच म्हणायचं, थोरली सुनबाई वगैरे काही नाही, मी मुलगी आहे ना तुमची। आता आमची पोरगी म्हणून तुला एक गोष्ट सांगतो अंजली, जया अंगी मोठे पण तया यातना कठीण। माझी तयारी आहे सोसायची। तुझ्या सासूची जागा तुझ्याशिवाय कोणीच घेऊ शकत नाही। काय म्हणला बा? काही नाही, ठीक आहे आता सगळं, राग गेलाय त्यांचा। वाटलंच मला, वहिनीने एक बारी केलं बघा, संधी चूक स्वतःकडे घेऊ, नाही तर आबांचा राग सहजासहजी जात नाही। हो, तुम्ही असताना माझ्यावर कुणी रागावणारच नाही। तुम्ही असताना आपलं घर कधीच तुटणार नाही। तुम्ही पुन्हा आपलं घर एक केलं बघा, स्वतः वाईट पण घेतला, डेअरिंग करून वहिनीसने आणायला बी गेलं, आता शोभता माझी बायको तुम्ही, अहो लय भारी आहे तुम्ही। मी जे काही केलं ते फक्त तुमच्या आनंदासाठी। तुम्हाला आनंदात ठेवायची जिम्मेदारी माझी, सांगा काय करू तुमच्यासाठी? माझ्यासाठी? हा, माझ्यासाठी आपण हा गणेशोत्सव आनंदात साजरा करू। अहो, ते तर होणारच, खास तुमच्यासाठी काय करू ते सांगा। मग माझ्यासाठी एकमेकांच्या साथीनं आपण हा संसार सुखाचा करू। अहो, ते तर आपल्या दोघांसाठी झालं, फक्त तुमच्यासाठी सांगा। अहो, तुम्ही म्हणजेच मी, आपण म्हणजेच मी।
अहो हे उगा शाळेतलं काय बी बोलू नका, हे मला कळत नाही. शाळेतलं नाही आपल्या आयुष्यातलं. मग चालते, मी बी तुम्हाला वचन देतो तुमची साथ कधीच सोडणार नाही, कायम एकमेकांच्या साथीने संसार करू. मला तरी विश्वासच बसत नाही की वहिनी घरी परत आल्यात म्हणून. आबांचा राग बी निवळला. तुम्ही घरात असल्यावर काय बी अडचण येत नाही बघा, मला तर अजिबातच नाही. हो पुरे आता, कालपासून किती कौतुक कराल माझं. कौतुक करण्यासारखंच काम केलं तुम्ही, कौतुक तर करायला पाहिजे का नको. आता माझं कौतुक बास आणि गणपतीच्या तयारीला लागा. तयारी चालू आहे की अहो तुम्ही बघाच या वर्षी गणपतीत कसा धुराळा उडवत होती. म्हणजे अहो लय जोरात करायचं गणपती, बोल जोशात. जोशात माहित नाही पण छान पद्धतीनं करायचं हे मात्र खरं. काय रानादा येरवाळी आला शाळेकडे? अरे रानादाला नवीन ड्युटी लागल्या, वहिनीशनी शाळेत सोडायची. आधी आपल्याला सोडायचा, आता आपल्या वहिनीशनी सोडतोय. वहिनी तुम्ही रानादाला गृहपाठ दिला काय? लई अवघड द्या, चार दिवस सोडवतच बसला पाहिजे बघा. अरे किती बी अवघड देऊ दे, 2 मिनिटात सोडवतो का नाही बघ. असं मग 19 गुणिले 12 किती? ए तू कोण विचारणारा? मला जे का प्रश्न विचार ते अंजली बाई विचारतील. येत नाही म्हणून सांग की सरळ सरळ. आणि त्या आमच्या बाई आहेत तुझ्या आधीपासून. बरं बरं जाऊ आता. रानादा संध्याकाळी टाइम आहे ना, अर्जंट काम आहे. काय काम रे? अरे ह्या वर्षी आम्ही आमच्या पोरांचं सेपरेट गणपती मंडळ काढायचं ठरवलंय. वय वय वय, आम्ही आमचा आमचा गणपती करणार आहे आणि तू त्या मंडळाचा अध्यक्ष. बसवा नाही तर काय बी करा. काय बी करा म्हणजे आम्ही या वर्षी तुला अध्यक्ष करणार आहे आणि तू सप्पे नाहीच म्हणालायस की. मी का म्हणून? अरे तुमचं लहानपणाचा गणपती आहे ना व, अरे मग तुमच्यातलं बाकी कोणतरी अध्यक्ष. आम्ही आधी असं ठरवलं होतं मग नंतर लक्षात आलं जो जास्त वर्गणी देईल त्यालाच आम्ही अध्यक्ष करणार बघ. मग हो की तू अध्यक्ष? अच्छा म्हणजे वर्गणीसाठी यांना अध्यक्ष करायचंय. एकदम बरोबर बघा, बाकी सगळं करणार आम्ही, आमचं डोसक राणादा नुसता वर्गणीचा अध्यक्ष. अजिबात नाही, तुमचा गणपती आणि तुमचं मंडळ. मी माझ्या तालमीच्या गणपतीच्या मंडळातच बरं आहे. ए ते काय नाही बघ, संध्याकाळी भेटता येतो आम्ही तुला. आम्ही आमचा आमचा गणपती बसणार आहे आणि तू आमच्या मंडळाचा अध्यक्ष. अरे हे काय आमचा तुमचा गणपती? बर चला शाळेला उशीर होईल, चला आपण भेटू संध्याकाळी. येत. ए भाल्या तसलं काय सांगू नकोस, आम्ही ठरवलंय म्हणजे ठरवलंय. होतो हा भाल्या याने ठरवलंय पहिला. ही काय ठरवू द्या, तालमीचा गणपती मानाचा आहे. हा तालमीचा गणपती मानाचा आहे. 4 महिने आधी सांगून आलोय आम्ही, सांगायला लागलाय. हा 4 महिने अगोदर सांगले. ए तू नेमकं कोणाकडे नाहीस रे? अरे मी तळेच बोलाय, गावाकडनं जायची. गप बस नाही, पिठातच पाडीन सांगून ठेव तू. मध्ये मध्ये उगीच बडबडते राव. काय चाललंय? काय सुरेश तालीम वगैरे सुरू करायचा विचार वाटतोय? तालीम बिलीम काही असणे समाय नाही. याच काय खरं नाही बाबा, आबा सांगत होते लई सुधारलाय म्हणून. नाही बाबा, तालीम बिलीम काय माहिती व्हायचं नाही बघ. मग इकडे कसं काय विचार आलाच? राणादा तू सांग आता, आपण आपल्या गणपतीला डॉल्बी बुक केलेला ती बी डॉल्बी हीच बुक करायला. ए 4 महिने आधी सांगितलं होतं त्याला आम्ही, मला मध्येच ऍडव्हान्स कोण द्यायला सांगितलं. तुम्ही सांगितले म्हणून आम्हाला काही सपान पडलं नव्हतं. तो आम्ही बुक केलाय, तुमचं तुम्ही दुसरा बघा. आजच्या बात नाही, सनिधा मित्र मंडळाचा गणपती या वर्षी जोरदार वाजलाच पाहिजे. होय होय, हे वर्ष लय महत्वाचं आहे आपल्यासाठी.
तुमचा ऍडव्हान्स बिडव्हान्स काय ते परत मागून घ्या. अशी बळजबरी करू नका. राणा तू सांग आता. सूरज आमचं ताली म्हणाला पहिला बुक केलाय ना. मग राणा दरवर्षी तुम्ही आमच्या गणपतीच्या आधी तुमचा गणपती विसर्जन करत्यास. कवा काय बोललोय वे? बोललोय रे बाल्या. गावातला पहिला गणपती म्हणून आम्ही तुमच्या गणपतीला मान देतोय. देतो का नाही? यंदा आमचा गणपती जोरदार वाजलाच पाहिजे. वय डॉलबी आम्ही ठेवणार, तुम्ही दुसरं काहीतरी बघा. बरोबर. आता दुसरा कुठला बघू? आता ऐन टायमाला डॉलबी वर डबर पाणी सांगतात. आणि माणसं आता वर्गणी देताना लय काचकूस करतात. कुठला आणायचं एवढं पैसा? आल्या ते पैशाचं मी बघतो. ऐक, ते गावातल्या कुणाकडून बी बळजबरी करून पैसे मागायचं नाहीत वर्गणीचं काय? राणादा आम्हाला बी काय लई वर्गणी मिळत नाही. चल बी आम्ही ठेवणार म्हणजे ठेवणार बघा. ठीक आहे घे, आम्ही बघतो दुसरं काय. अरे राणादा डॉलबी नसतोय पोरं कशी नसणार मिरवणुकीत? बघतोय म्हणलं ना. आपण बघू दुसरा डॉलबी वाला. हे एक नंबर काम झालं. थँक्यू बर का राणा दादा. 21 फुटी गणपती बसणार आम्ही यावेळी. आना आना आमची 11 फुटी बस आहे आम्हाला. बर बाल्या ते मंडप वाल्या बरोबर आणि स्टेज वाल्या बरोबर बोलाय ना. आम्ही सुरक्षेला सांगितलंय. आधीच सांगून ठेवतो बाबा त्यांनी तिथं मी मध्ये पडायची. तुम्ही तुमचा दुसरा मांडवाला बघून घ्या. काय तेच काम आमचं आधी झालंय. चला आता प्रश्न मिटलाय ना. राणादा हे वर्गणीचं तेवढं राहिलं. भाल्या एकदा सांगितलं ना पैशाचं मी बघतो म्हणून. वर्गणी कुणाकडनं बी मागायची ना. पण गणपती कसा दणक्यात झाला पाहिजे बघा. दणक्यात करायचाच. डॉलबी पुढे अशी 1000-2000 पोरं नाचली पाहिजे आपली. नाचणार ना रे. असा लई खतरा गणपती झाला पाहिजे अंदाजा. अख्ख्या कोल्हापुरापर्यंत आवाज गेला पाहिजे. दान 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 दादा गणपती बाप्पा. चला 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 हे जात. आजसाठी एवढंच पुरेस. ह्या वर्षी आमचं सेपरेट मंडळ असणार म्हणजे असणारच बघ. तुम्ही पण या पूजेला. तुमचा आणि राणादाचा पूजेला पहिला मान बघा. तालमीच्या मंडळापेक्षा लई भारी झाला पाहिजे बघा आपला गणपती. हा झालाय का तुमच्या सगळ्यांचं बोलून? अख्ख्या शाळेतली मुलं आम्ही मिरवणुकीत नाचवणार बघा. आणि ते बी मोठ्या आवाजात डॉलबी लावून. बर आता झालंय बोलून. झालं. आता मला सांगा हे आमचा गणपती आणि तुमचा गणपती ही काय भानगड आहे? गणपती सगळ्यांचा एकच असतो ना. गणेशोत्सवात प्रत्येकाचा वेगळा असतोय. आमचा लय भारी असणार बघा. असं आमचा गणपती आणि तुमचा गणपती म्हणायचं नाही. सगळ्यांचा गणपती एकच. तालमीचं मंडळ लय भाव खाते बघा बाई. आम्हाला काहीच करू देत नाहीत. सगळी तेनच करतात. आणि सन्निधाच्या मंडळाकडे आम्हाला फिरकू पण देत नाहीत. म्हणून आम्ही आमचा आमचा सेपरेट गणपती बसणार आहे. अरे बाळांनो सगळ्यांनी एकत्र यावं, काहीतरी चांगलं काम करावं म्हणून टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. आता तुम्ही जसं आमचं तुमचं केल्यावर त्यांना काय वाटेल मला सांगा. हे बरोबर आहे का? यावर्षी आपण गावात एकच गणपती बसवायचा. पण आम्हाला तिथे कोण भाव बी देत नाही. भाव मिळावा म्हणून गणपती नसतो. ठरलं तर मग या वर्षी आपण गावात सगळ्यांनी मिळून एकच गणपती बसवायचा आणि तोही इको फ्रेंडली. म्हणजे? म्हणजे मोठमोठ्या मूर्त्या आणायच्या नाही. साधी मातीची किंवा शाडूची मूर्ती आणायची आणि तीच पाण्यात विसर्जित करायची. त्यांनी पाण्याचं प्रदूषण होत नाही. केमिकल्स मुळे ना पाण्यातले हजारो मासे दरवर्षी मरतात. त्यांनी पाण्याचं प्रदूषणही होतं. तुम्ही टीव्हीवर बघत नाही. चालतंय मग आपण मातीचीच मूर्ती आणूया आमच्या मंडळाची. अजूनही आहे का आमचं मंडळ आणि तुमचं मंडळ?
अहो म्हणजे आपलं मंडळ गणपती आपण शाळेतच बसवायचा. चालेल, पण ते तुम्ही डॉल्बी वगैरे म्हणताय ना, ते तसलं काही आपल्या मंडळापुढे असणार नाही. हा त्यांनी किती मोठा आवाज होतो माहितीये ना. अहो खरं डॉल्बी नाही तर मंडळ नाही. तुम्हाला शाळेत गणपती हवाय ना? पाहिजे. मग यावर्षी कसलाही दंगा करायचा नाही, मिरवणुकीत वेड वाकडं नाचायचं नाही, मोठमोठ्यानं गाणी लावायची नाही. अत्यंत साध्या आणि शांत पद्धतीने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा. अरे मी काय सांगते कळतय का? काय सांगितलं मी? बरोबर, अत्यंत साध्या आणि शांत पद्धतीत गणेशोत्सव साजरा करायचा. मग एवढं शांतपणानं गणपती केल्यावर गणपती आहे असं आपल्याला वाटणारच नाही की आम्हाला गणपतीच्या सुट्ट्या मिळणार. मग आम्ही काय करायचं? अरे भरपूर काही करण्यासारखं. आपण गणपतीची मूर्ती स्वतः बनवू, सजावट करू. मी सगळं सांगते तुम्हाला, पण तुम्ही ऐकणार असाल तर. तुम्ही बोलला आणि आम्ही ऐकत नाही, असं कधी झाले तेव्हा? मग ठरलं तर या वर्षी आपण अत्यंत साध्या पद्धतीने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा. सोनं दागिनं हे समजा तुमच्या वहिनीच्या कपाटात आहे बरं का, तिकडं हुडका. ही लंकेच्या पार्वतीची खुली आहे. बोललीस काय? दाग दागिनं काय नकोत मला? त्या गणपतीच्या वर्गणीचं पावती पुस्तक बघितलंस काय कुठं? म्हणजे आता तू गावभर वर्गणी गोळा करत फिरणार आहेस काय? वहिनीने चांगलं सुधरवलंय हा दिराला, काय बी म्हणा. हे असं दारोदार वर्गणी गोळा करत फिरणं लई मोठं मानाचं काम असतंय. कर कर. सन्निधा, या टायमाला का नाही पूजेचा पहिला मान आणि शेवटचा मान ताईसाहेबांनीच मिळायला पाहिजे. हा एक तरी तर वर्गणी जमना झाल्या नीट, आणि पूजा काय करतोय? गणपती म्हणल्यावर पूजा तर होणारच की होणार, पण तो मान काय तिला मिळणार नाही बघा. का बरं आमसनी मान मिळणार नाही? उत्तमराव जाधवांची लेख आणि गायकवाडांची सून आहे आम्ही, मान तर आमसनीच मिळायला पाहिजे. पूजेचा मान धनाजी तात्याने त्याच्या बायकोला द्यायचं ठरले का? त्या तात्यानं काय तुला दत्तक घेतलंय का काय? वर्गणी द्यायला 10,000 दत्तक घेतली. मग आम्ही 10,000 एक देतो, पण 10 च्या 10 दिस पूजेचा मान आमस्तीच मिळायला पाहिजे. नंदुडे, 1 रुपयानं काय होते नंदुडे? 10 दिवस पूजेचा मान पाहिजे असेल की नाही तर 21,000 रुपये द्यायला लागतील. 21,000? किती? 21,000. पैसे काय झाडायला लागलेत काय आमचं? ठीक आहे, मी वहिनीच देतो मान, मला काय? नाही हा, मान तर आमस्तीच मिळायला पाहिजे. 21,000 रुपये बघवा, मान महत्वाचा आहे का 21,000 महत्वाच? ठीक आहे, देतो पैसे. हा पण 10 च्या 10 दिस पूजा आमच्याच हातनं झाली पाहिजे बर का सूरज? होणार की? स्पीकर वरनं मोठमोठ्यानं आमच्या नावाची अनाउन्समेंट पण झाली पाहिजे. आपण करायचीच तर. नंदुडे, आमच्या मंडळातील सगळ्यात मोठी वर्गणीदार झालीस तू. अनुभय, आमच्या नावाचं फ्लेक्स बी लागलं पाहिजे मंडळा पुढं. आपण लावायचंच, तू 21,000 रुपये दे बघू. अरे दे आयलोय की, मोजू तर दे पैसे. दे की लवकर. ठीक आहे, 21,000 मोजल्यात ना आता. चल जाऊ काय, ते तुझ्या नावाचं फ्लेक्स वगैरे प्रिंटिंगला द्यायचं. आता या 10 दिवसात नाव कसं गाजवतो ते तू बघ चंदे. आता खरं त्या मास्तरडीला कळल बघ, 4 चौघांमध्ये मान कसा कमवायचा असतो ते कळ का?